शहर के देघौरी क्षेत्र में चोरी का एक अजीबोगरीब मामला सामने आया है। चोरों को घर में चोरी करने के लिए कुछ नहीं मिला तो उन्होंने घर को ही आग लगा दी है। शहर के देघौरी के पार्वती नगर में प्रीति राजू डोरलीकर इनका निवास कुछ काम से वे बाहर गांव गए थे। इसी का फायदा उठाते हुए गुरुवार की रात चोरों ने घर में प्रवेश कर चोरी करने का प्रयास किया, मगर पूरा घर छानने के बाद भी उनके हाथ कुछ नहीं मिला। हाथ में कुछ नहीं लगने से घुस आए चोरों ने घर में आग लगा दी और भाग गए। आग देखते ही डोरलीकर के पड़ोसियों ने उन्हें फोन द्वारा जानकारी दी। काल नेमकी काल मला माझ्या शेजाऱ्यांनी फोन केला की तुमच्या घरी आग आणि चोरी झालेली आहे, तर मी घटनास्थळी सकाळी 4 पोहोचलो आणि बघतो तर इथे पूर्ण आग लागली होती आणि चोर पूर्ण नासधूस करून कपडे वगैरे फेकफूक करून गेले होते। आणि मग तुरंत आम्ही फायर ब्रिगेडला फोन लावला, ते आले घटनास्थळी आणि त्यांनी आग विझवण्यात मदत केली। त्यानंतर पोलीसवाले पण आले आणि आमच्या लाईनमध्ये एक CCTV फुटेज आहे भोयरकडे, तर त्यांच्या याच्यामध्ये CCTV फुटेजमध्ये ते चोर आलेले आहेत। आरोपी त्याच्यामध्ये दोन येताना दिसून राहिलेले आहे आणि त्यांच्या हातात एका जणाच्या हातात रॉड होता आणि एका जणाच्या हातात पिशवी टाईप होता, एक बॅग वगैरे। आमचं 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे घराचं। पूर्ण वॉशिंग मशीन, फ्रीज आणि 2 अलमारी आणि दिवाण वगैरे सगळं जळून खाक झालेलं आहे आणि काही मौल्यवान वस्तू, सोना आणि चांदीचे काही वस्तू होते ते गेलेले आहे आणि ते जळून खाक झालेलं आहे। मामले की जानकारी डोरलीकर परिवार ने हुडकेश्वर थाने में शिकायत की है। चोरों का ये पूरा मामला पड़ोस के घर में लगे CCTV कैमरा में कैद हुआ है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोपड़ागढ़ के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, EBCN न्यूज़ नागपुर।